तर मराठा आरक्षणाचं श्रेय जरांगींना मिळू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जरांगींचं आंदोलन बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं. खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर हे गंभीर आरोप केलेत. जे महाराष्ट्रातलं हे सरकार आहे ना, हे आंदोलन द्वेष्टे आंदोलन सरकार आहे. केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांना कुठेतरी आरक्षणाचं श्रेय मिळू नये म्हणून हे सरकार काम करते. आणि त्यामुळेच फडणवीसांना मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चिरडायचं आहे.